भारतीय घटनेच्या आर्टिकल एकशे पाच आणि आर्टिकल एकशे चौऱ्याण्णवनुसार लोकसभा किंवा राज्यसभा यांच्या सभासदांसकरता त्यांना त्यांचं संसदीय मंडळाचा सभासद या नात्याने लोकसभा किंवा राज्यसभेत काम चांगलं करता यावं आणि याकरता भारतीय घटनेने त्यांना काही विशेष अधिकार प्रिव्हिलेजेस बहाल केलेले आहेत आणि विषय त्यातला एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभासदाला जर काही गुन्ह्याखाली अटक झाली असेल तर त्याची माहिती संबंधित पोलीस यंत्रणेला पार्लमेंटला म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेला द्यावी लागते आणि ही माहिती दिल्यानंतर समजा त्या संसद सदस्याला असं वाटत असेल किंवा घडलं असेल की आपल्यावरती अन्याय झाला किंवा आपल्याला चांगली वागणूक मिळाली नाही अटक करते वेळी तर त्याची माहिती देखील ती व्यक्ती संसदेला कळवू शकते अर्थात आपल्या सभासदाने म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभासदाने त्याला त्याच्यावर झालेल्या काही आगळीकची तक्रार जर केली असेल तर निश्चितपणे संसदेचं कार्यालय त्याचं दखल घेतं आणि लोकसभांच्या अध्यक्षांच्या परवानगीनुसारच त्याची समग्र माहिती मिळवण्याचं ते आदेश देऊ शकतात हा आदेश मिळाल्यानंतर ती प्राथमिक चौकशी करून तो अहवाल लोकसभेच्या त्या कार्य जी समिती असते त्या समितीकडे देण्यात येतो त्यानुसार पुढील कार्यवाही ठरवली जाते परंतु जर समजा अशी चुकीची व खोटी माहिती लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या सदस्याने संबंधित विद संसदिक मंडळाला जर दे कळवली असेल तर मात्र त्याची देखील संसदेला घ्यावी लागते ज्याला मिसलिडिंग इन्फॉर्मेशन खोटी इन्फॉर्मेशन आणि अशा प्रकारच्या मिसलिडिंग आणि खोटी इन्फॉर्मेशन जर सदस्यांनी दिली असेल तर त्याबाबतीचा त्याच्यावरती काय कार्यवाही करावी शिस्तभंगाची कुठली कारवाई करता येईल या संदर्भातला निर्णय देखील संबंधित संस्था म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा घेऊ शकते असं जर काही घडलं असेल समजा संसदेच्या एखाद्या सन्मान्य सदस्याने खोटी माहिती पुरवली असेल आणि सकृतदर्शनी ती माहिती खोटी असं जर सिद्ध होत असेल तर निश्चित त्या सदस्याच्या विरुद्ध लोकसभा कार्यालय त्याच्याबद्दल अहवाल ठेवून लोकसभा कार्यवाही करू शकते अर्थात ही कुठल्या प्रकारची कार्यवाही असेल ती कशा रीतीने केली जाईल हे ठरविण्याचा अधिकार मात्र संबंधित अध्यक्षांना म्हणजेच लोकसभेच्या अध्यक्षाला अधिकार हा असतो